विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी शिवसेनेने पत्र दिलेला आहे. एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोरेंना पत्र दिलेला आहे प्रतोद म्हणून. विप्लव बजोरी यांचं पत्रात नाव देण्यात आलेलं आहे. उद्धव गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंनी पहिला वार केलेला आहे. विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी शिवसेनेने पत्र लिहिलेलं आहे. एकनाथ शिंदेंनी उपसभापती नीलम गोरेंना पत्र लिहिलं आहे प्रतोद म्हणून. विप्लव बजोरी यांचं पत्रात नाव देण्यात आलेलं आहे. उद्धव गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंनी हा पहिला वार केला. विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी शिवसेनेने पत्र लिहिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नीलम गोरेंना पत्र लिहिलंय प्रतोद म्हणून. विप्लव बजोरी यांचं पत्रात नाव देण्यात आलंय. त्याचबरोबर उद्धव गटाला कोंडीत पकडण्यासाठी एकनाथ शिंदेंनी ही खेळी खेळलेली आहे. पहिला वार केलेला आहे. एकनाथ शिंदेंनी उपसभापती नीलम गोरेंना पत्र लिहिलंय. विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी शिवसेनेने हे पत्र लिहिलेलं आहे. त्याचबरोबर या पत्रात प्रतोद म्हणून विप्लव बजोरी यांचं नाव देण्यात आलेलं आहे. उद्धव गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंनी ही खेळी खेळली आहे. तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत. मनोज, काय सांगाल, विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी शिवसेनेनं पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रात विप्लव बजोरी यांचं नाव देण्यात आलेलं आहे प्रतोद म्हणून. तर उद्धव गटाला कोंडीत पकडण्यासाठी शिंदेंची ही पहिली खेळी आहे का? पक्ष नाव आणि धनुष्यबाणी खुल्या गेल्यानंतर की एकनाथ शिंदे या शिवसेनेचे पहिलं अधिवेशनाच्या आता मुख्यमंत्री विधान परिषद शिवसेनेचा प्रतोद उपसभापती नीलम गोरे यांना पत्र दिले आहे. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल.